व्यसनामुळे माणसाच्या शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक जीवनाची हानी मोठ्या प्रमाणामध्ये होते. पुरोगामीचा थेंबा मिरवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मात्र रोजरोजपणे दारू विक्री खुलेआम केली जाते. महाराष्ट्र शासनाने मद्यपान व्यवसायाला पाठबळ दिले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, कारण दारू विक्रीचे दुकान शाळा कॉलेज वस्तीपासून दूर असायला पाहिजे. परंतु बहुतेक ठिकाणी महाराष्ट्र शासन भरवस्तीमध्ये देशी दारू दुकान चालवण्यासाठी पाठबळ देत आहे. जसे इचलकरंजी वार्ड क्रमांक 12 200 कुटुंबे राहतात. वस्तीच्या जवळ शाळा कॉलेज असल्याने तेथील मद्यपान करणाऱ्या लोकांच्यापासून महिलांनाही याचा त्रास होत आहे. दारू दुकान आहे, या दारू दुकानमुळे आम्हाला या सगळ्या बायकांना जाणं येणं मुश्किल झाले. गर्दी इतकी असते आणि गाड्यांची तर रहदारी एवढी असते की बायकांना जाणं तर मुश्किलच आहे, मुली तर जाऊ शकत नाही. दारू दुकानला लागूनच माझं घर आहे. माझे मिस्टर रोज तिथं जायचं, तर दारू प्यायचं, तिथं दारू पिलं की तिथं यायचं, येऊन दारातच पडायचं, तिथं पडायचं, शिवी द्यायचं, भांडण करायचं, हान मार करायचं. आणि या दारूमुळेच माझं मिस्टर पण वारले. घरात काय आणूनच द्यायचं नाही. त्याच्यामुळे रात्री माझी सासू होती, शेरडू होती आमच्या घरी. ती शेरडाचं दूध काढून सासू हिने काम करून मला घरी का आणून देते, म्हणून ती माझ्या मुलांना दूध द्यायचं. ते दूध मी ज्वारीच्या पिठात झाकून ठेवायचं. दूध भात का दारूच्या नसा देऊन सगळं खाऊन टाकते, म्हणून ते झाकून ठेवून मी माझ्या पराठी घालून मी जतन केलं. एवढी गर्दी होते की दारू पिऊन इथं माणसं पाहिजे तर चार संध्याकाळी जेवढं तर चार भांडी घासायचं, म्हटलं तर दारात बसायचं होत नाही. एवढं लोक येऊन लगीला बसायचं, उलट्या करायचं, वंकायचं, थुंकी द्यायचं, घाणघाण शिवी द्यायचं. याच्यामुळे उठ दारात आम्हाला येऊ वाटत नाही. त्याच्यामुळे हे दारू दुकान इथून लवकर हलवलं पाहिजे. कलेक्टर ऑफिसला पण निवेदन दिलेलं आहे, एक्साईज खात्याला पण निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून काय उत्तर आले तुम्हाला? त्यांनी सांगितलं की आम्ही 8 विचार करतो म्हणून. आजचा कितवा दिवस आंदोलन? आजचा 24वा दिवस आमचा आंदोलन. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? त्याच्यानंतर आम्ही रास्ता रोकोही केलं काल नगरपालिकेचं, तिथंही मोर्चा घेऊन गेलेलो होतो. मी समुदायाला घेऊन कोल्हापूर जिल्हा कलेक्टर साहेब यांना भेटणार आहे व इचलकरंजी शहरातील दारूबंदी करण्यासाठी मागणी करणार आहे. आपणही माननीय कलेक्टर साहेब यांना फोन करून देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी करावी. त्यांचा फोन नंबर आहे 02-31-2-65-54-811. या फोन नंबरवर फोन करून दारूबंदीची मागणी करावी. मी दिनकर कांबळे, इचलकरंजी शहरातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्टसाठी.